कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. अर्जुन बाबा, आज एकदम भारी काम केले बघा. सगळी काम सोडून झाड लावायचं काम घेतले. तुम्ही बघाच, आता ह्या झाडांना असं लेकरावाणी सांभाळतून मोठं करतो ना, बघाच. हीच लेकरं पुढे जाऊन आपल्या लेकरा बाळांना सावली देणार आहेत, फळं फुलं देणार आहेत. आणि खरं सांगू का, मला जेव्हापासून कळलं ना मी बाप होणार आहे, आत्मध्ये असा उत्साह आलाय, उत्साह. पोराबाळांसाठी असं काय ना काय करूशी वाटते माहिती का. अर्जुन बाबा, तुम्ही तर आहेच, पण आपी सुद्धा कमी नाही. आपी म्हणजे ना सटवाय सटवाय. अरे असं अख्ख्या गावातल्या बाया बापड्या म्हणतात. काय सांगताय? हा, तुम्ही असं कधी बघितलंय का सगळ्या बायांच्या हस्ते झेंडा वंदन? मी आता पहिल्यांदाच बघितलंय बघा. आपी जी काय करते ना, भारीच करते. आपण तुम्हाला सांगतो अर्जुन बाबा, काल आमची छकुली ना अशी कॉलर टाईट करून गावात फिरत होती. मला तर लय भारी वाटलं. आधी कलेक्टरची पेन आहे का ती? आणि किती दिवस माणसांनीच कॉलर टाईट करून फिरायचं ना. नाही खरंय तुमचं, पण आपीने या योजनेसाठी लय कष्ट घेतले होता गरोदर महिलांच्या. अहो अर्जुन बाबा, योजना अगदी सफल होणार बघा. अहो आपी बापूंची लेक आहे. अर्जुन बाबा, मला ती वेगळीच काळजी वाटते. हा, ह्या दिवसात जरा तिची दगदग होती ना. नाही मी घेतोय काळजी, होईल त्या डोळे तिच्या सोबत राहतोय मी. अर्जुन बाबा, ते नाही मग. अहो कालच्या कार्यक्रमामुळे सुजयराव लय नाराज झालेत वाटत. हा, आता बायकांच्या कार्यक्रमात तो कसा झेंडा वंदन करणार, काय पाहिजे ना त्याला. हो, पण त्यांच्या कार्यकर्त्यांची गावात चर्चा होती, ती लय चिडल्यात म्हणून. त्याला आपीने काय केलेलं बघवतच नाही पहिल्यापासून. अर्जुन बाबा, सुजयरावला मी लहानपणापासून बघतो, लय गरम डॉस्क्याचा माणूस आहे तो. हा, पण आपल्याला काय करायची हिंमत नाही त्याच्यामध्ये. अर्जुन बाबा, मला मान्य आहे तुमचा भाऊ आहे तो. असं बोला बोला बोला. हो का, असं बोललं नाही पाहिजे. पण डोसक्यात राग घालून घेतलेल्या माणसाला ना नातीगुती काय दिसत नसत्यात, त्याला फक्त सुडाची भावना कळती. सकाळी बी नाश्त्याच्या टायमाला रागातच निघून गेला बरं का ते. अहो तो काय करणार नाही मला माहितीये, पण आपण काळजी घेतलेली बरं. मी बोलतो आपीशी, बोलतो. हो अर्जुन बाबा, असं फोनवर नको बोलाय, तुम्ही समक्ष जाऊन सांगा म्हणजे व्यवस्थित तिला पटेल. ठीक आहे, मी जातो सातारला आणि आपीशी समक्ष भेटूनच बोलतो. तुम्ही हे तेवढं. अर्जुन बाबा, अम्मा कसे सांगितलं की अगदी लेकरावानी काळजी घेतो, तुम्ही काळजी करू नका. आणि तुम्ही सांगता वे, या तुम्ही आता. शंभूदादा, एक्सक्यूज मी मॅडम, आय एम सॉरी, थोडी घाई करतोय, पण सरकारी हॉस्पिटल्समध्ये जे डॉक्टर भरती करायचे त्यांच्या फॉर्मचं मला तातडीने सही हवी. द्या की, काय हरकत नाही. मी काही ठिकाणी स्वतः जाऊन भेट देते. कुठे मॅडम? म्हणजे तसं लोकल डिपार्टमेंट्सना पुढे सांगून ठेवायला. नाही नाही नको, तेच नाही करायचंय. त्यांना न सांगता मला तिथे जायचंय. आपल्या या योजनेची नीट अंमलबजावणी होते की नाही त्याची पाहणी करायची आहे मला. ओके मॅडम, मी पण येऊ का मॅडम? नाही नको, तुम्ही नका येऊ, मी जाते. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.